सो फर्स्ट थिंग आपण समजून घेऊया सर्कल म्हणजे काय. बँगल, बॉल, कॉइन्स किंवा बाउंड्री रोप ऑफ अ क्रिकेट ग्राउंड. आपण चार एक्झाम्पल घेतलेत, आता ह्याच्यामधले दोन एक्झाम्पल रॉंग आहेत. बॉल आणि कॉइन्स हे रॉंग आहेत. का रॉंग आहेत समजून घेऊया. हे आहे सर्कल. ओ इज द सेंटर. सर्कल इज द सेट ऑफ पॉइंट इन अ गिव्हन. सो सेट ऑफ पॉइंट आपण बघितला इन अ गिव्हन प्लेन. हे जर आपण डेफिनेशन केली तर ती योग्य आहे का. सो नो, दॅट्स नॉट राईट. कॅन एनी सेट ऑफ पॉइंट इन अ प्लेन बी कॉल्ड ॲज अ सर्कल. तर आन्सर असेल नो. का नसेल तर इच ऑफ दिस पॉइंट हेअर सॅटिस्फाय कंडिशन. एक कंडिशन आहे ती पूर्ण केली पाहिजे. काय कंडिशन आहे ती समजून घेऊया. तर ए बी सी डी आणि ई असे पॉइंट घेतलेत. कंडिशन काय आहे की सगळे पॉइंट आहेत ते इक्वल डिस्टन्सवर पाहिजेत. म्हणजे काय, ऑल दिस पॉइंट आर इक्वी डिस्टन्स फ्रॉम अ फिक्स पॉइंट ओ. सो सर्कल इज द सेट ऑफ पॉइंट इन अ गिवन प्लेन विच आर ॲट अ फिक्स डिस्टन्स फ्रॉम अ फिक्स पॉइंट इज द डेफिनेशन ऑफ द सर्कल. तर चला डिटेलमध्ये समजून घेऊया. सो हॅलो फ्रेंड्स, आज समजून घेऊया सर्कल इंट्रोडक्शन म्हणजे बेसिक कॉन्सेप्ट ऑफ सर्कल आपण व्यवस्थित समजून घेणार आहोत. तर सुरू करूया सर्कल. माझं नाव आहे निलेश सातवी. बेसिक कॉन्सेप्ट म्हणजे सर्कलचं इंट्रोडक्शन सुरू करूया आणि व्यवस्थित समजून घेऊया व्हॉट इज सर्कल. सो सर्कलची काही एक्झाम्पल बघूया. म्हणजे लेट्स सी सम एक्झाम्पल्स ऑफ सर्कल फ्रॉम डे टू डे लाईफ. आपल्या डे टू डे लाईफ मधली काही एक्झाम्पल्स आपण समजून घेऊया सर्कल बद्दलची. सो बँगल, बॉल, कॉइन्स, बाउंड्री रोप ऑफ अ क्रिकेट ग्राउंड अशी काही आपण एक्झाम्पल घेतलेत. तर याच्यातले कोणते सर्कल आहेत कोणते सर्कल नाही आहेत ते आपण समजून घेऊया. सो ऑफ दीज फोर एक्झाम्पल्स टू आर रॉंग. दोन रॉंग आहेत. कोणती रॉंग आहेत आणि का रॉंग आहेत ते समजून घेऊया. सो बॉल इज रॉंग, कॉइन्स आर रॉंग. का रॉंग आहेत बरं, तर आपण नीट समजून घेऊया. फॉर दिस लेट अस अंडरस्टँड द डेफिनेशन ऑफ अ सर्कल. त्याच्यासाठी आपल्याला सर्कलची डेफिनेशन समजून घेणं महत्वाचं आहे. हे ड्रॉ केलं मी सर्कल. सो सर्कल इज अ सेट ऑफ पॉइंट इन अ गिवन प्लेन. ओके, हे पॉइंट आहेत आणि एका प्लेन मध्ये हे जे पॉइंट आहेत ह्यांचा सेट म्हणजे सर्कल. सो कॅन एनी सेट ऑफ पॉइंट इन अ प्लेन बी कॉल एज अ सर्कल. असा कोणता पण सेट ऑफ पॉइंट जर असेल तर त्याला आपण सर्कल म्हणू शकतो का. तर आन्सर इज नो. वाय नो, बिकॉज इच ऑफ दिस पॉइंट हे सॅटिस्फाय कंडिशन. एक कंडिशन आहे ती प्रत्येक पॉइंटला पूर्ण करायची आहे आणि ती पूर्ण करत असतील सगळे पॉइंट तरच ते सर्कल आहे. काय कंडिशन तर समजून घेऊया. ए 4 सेंटीमीटर, बी 4 सेंटीमीटर फ्रॉम सेंटर, सी 4 सेंटीमीटर, डी 4 सेंटीमीटर आणि ई 4 सेंटीमीटर असे आपण काही पॉइंट घेतलेत समजून घेण्यासाठी. ओके, सो आपण काय म्हणू शकतो, व्हॉट कॅन यू से अबाउट ओ ए, ओ बी, ओ सी, ओ डी आणि ओ ई ह्यांच्याबद्दल आपण काय म्हणू शकतो. तर आपण म्हणू शकतो की ओ ए is equal to OB, is equal to OC, is equal to OD, is equal to OE. म्हणजे सगळ्या ज्या लेंथ आहेत त्या काय आहेत, इक्वल आहेत. किंवा सगळे सेगमेंट आहेत ते काय आहेत, इक्वल आहेत. सो ऑल दीज पॉइंट आर इक्वी डिस्टन्स फ्रॉम अ फिक्स पॉइंट ओ. हे जे सगळे पॉइंट आहेत ते काय आहेत, ओ ह्या एका पॉइंट पासून एका फिक्स डिस्टन्सवर आहेत. ओके, सो नाउ वी कॅन कम्प्लीट द डेफिनेशन. Circle is the set of point in a given plane which are at a fixed distance from a fixed point. तर ही झाली सर्कलची डेफिनेशन. ओके, समजून घेऊया. सो दिस फिक्स डिस्टन्स इज कॉल्ड रेडियस. आता हे जे फिक्स डिस्टन्स आहे ओ ए ह्याला काय म्हणतो आपण, त्याला आपण म्हणतो रेडियस. सो ओ इज द रेडियस.
हाऊ मेनी सच रेडियाय कॅन वी ड्रॉ इन अ सर्कल, आपण किती अशा प्रकारच्या रेडियस ड्रॉ करू शकतो एका सर्कलमध्ये, तर आन्सर आहे इन्फनाईट. तर आपण कितीतरी अनलिमिटेड रेडियस एका सर्कलमध्ये ड्रॉ करू शकतो. लेट अस अंडरस्टँड फ्यू मोर एलिमेंट्स ऑफ सर्कल, काही अजून गोष्टी सर्कल बद्दल समजून घेऊया, काही पार्ट्स सर्कलचे स्पेअर पार्ट आपण सगळे समजून घेऊया आज, ठीक आहे. सो लेट अस कन्सिडर टू डिस्टिंक्ट पॉइंट सी अँड डी. सी आणि डी असे दोन पॉइंट्स मी घेतलेत सर्कलवर, कुठेही दोन पॉइंट्स मी घेतलेले आहेत. व्हॉट वी गेट, काय मिळालं आपल्याला, तर सेगमेंट. आपण सी आणि डी जर जोडला तर आपल्याला काय मिळालं, ए सेगमेंट मिळालं. सो सच अ सेगमेंट इज कॉल्ड अ क्वाड, अशा प्रकारचं सेगमेंट ह्याला आपण काय म्हणतो, क्वाड म्हणतो. म्हणजे सर्कलच्या वर कोणतेही दोन पॉइंट घेतले आणि ते जर टू पॉइंट आपण जोडले तर जे सेगमेंट मिळतं त्याला आपण म्हणतो क्वाड. खूप इझी आहे, कोणते पण दोन पॉइंट जोडले तर जे मिळतं ते असतं क्वाड. सो क्वाडची डेफिनेशन काय, सो अ सेगमेंट जॉईनिंग टू डिस्टिंक पॉइंट ऑन अ सर्कल इज कॉल्ड अ क्वाड. व्हेरी सिम्पल, कोणतेही दोन पॉइंट सर्कलवर जे जोडले तर जे सेगमेंट मिळतं दॅट इज कॉल्ड क्वाड. सो हाऊ मेनी क्वाड्स कॅन वी ड्रॉ इन अ सर्कल, तर असे किती क्वाड्स आपण ड्रॉ करू शकतो. सो जस्ट लाईक अ रेडियस इन्फिनाईट, आपण कितीतरी अनलिमिटेड क्वाड एका सर्कलमध्ये ड्रॉ करू शकतो. सो रेडियस झालं, क्वाड झालं, आता आपण काय करूया, तर हे जे क्वाड आपण एक काढलंय, हे क्वाड जर सेंटर मधून पास झालं तर काय होईल बघूया. सो नाव लेट अस ड्रॉ अ क्वाड पासिंग थ्रू सेंटर ऑफ द सर्कल. एक क्वाडच काढूया. क्वाडची डेफिनेशन काय, कोणतेही दोन पॉइंट सर्कलवरच जोडणारी सेगमेंट म्हणजे क्वाड. मग आपण जर कोणतेही दोन पॉइंट जोडले आणि ते जर सेंटर मधून जात असेल ओ मधून तर काय होईल बघूया. तर सच अ क्वाड इज कॉल्ड अ डायमीटर. जेव्हा आपण अशी क्वाड काढतो जी सेंटर मधून जाते त्याला काय म्हणतो आपण, तर त्याला आपण म्हणतो डायमीटर. सो पी क्यू इज अ डायमीटर बिकॉज पी क्यू इज पासिंग थ्रू सेंटर. क्वाड पी क्यू इज पासिंग थ्रू सेंटर, तर सेंटर मधून जाणारी क्वाड म्हणजेच डायमीटर. सो क्वाड पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द सर्कल इज कॉल्ड डायमीटर. व्हेरी सिम्पल डेफिनेशन, आणि हे तुम्हाला वन मार्कसाठी नेहमी विचारलं जातं. ह्या ज्या ज्या मी डेफिनेशन म्हणून तुम्हाला एक्सप्लेन करतोय ह्या सगळ्या डेफिनेशन ज्या आहेत त्या वन मार्कसाठी नेहमी विचारल्या जातात. सो हाऊ मेनी सच डायमीटर कॅन यू ड्रॉ इन अ सर्कल, तर असे किती डायमीटर आपण सर्कलमध्ये ड्रॉ करू शकतो. सो आन्सर इज इन्फिनाईट. तर असे इन्फिनाईट डायमीटर आपण एका सर्कलमध्ये ड्रॉ करू शकतो. पुढे जाऊया. नाऊ लेट अस ड्रॉ अ लाईन इंटरसेक्टिंग सर्कल इन टू डिस्टिंक्ट पॉइंट. आता आपण काढली ती डायमीटर, काढली क्वाड, काढली जी सर्कलच्या सेंटर मधून जाते. आता जर अशीच क्वाड आपण काढली पण जी सर्कलमध्ये होती क्वाड, पण जर एखादी क्वाड इंटरसेक्टर असेल सर्कलला, म्हणजे सर्कलच्या सर्कलला क्रॉस करून दुसऱ्या बाजूला जात असेल आपण म्हणू शकतो. ठीक आहे, आपण प्रयत्न करूया. ले लेंथ एल इज द लाईन पासिंग थ्रू सर्कल थ्रू पॉइंट एम एन एन. बघा एम आणि एन, जर आपण एम एन बघितलं सेगमेंट सो दॅट इज क्वाड, ते क्वाड आहे, पण ते दोन्ही बाजूला बाहेर जाते म्हणजे ती लाईन आहे, म्हणून त्याला आपण म्हणतो, त्याला आपण काय म्हणतो, दॅट इज कॉल्ड सेकंड. सो सच अ लाईन इज कॉल्ड अ सेकंड, म्हणजे जी क्वाड आहे ते जर सेगमेंट असेल तर क्वाड आहे, पण ती जर लाईन असेल तर ते काय असते, सेकंड असते. सो अ लाईन इंटरसेक्टिंग अ सर्कल इन टू डिस्टिंक्ट पॉइंट इज कॉल्ड अ सेकंड, दॅट इज द डेफिनेशन ऑफ सेकंड. ओके, आपण एक एक पार्ट नीट समजून घेतोय. सो सेकंड इज ऑलवेज कंटेन अ क्वाड. लक्षात ठेवायचं की जी सेकंड असते त्याच्यामध्ये एक क्वाड असते, म्हणजे गंगाधर ही शक्तिमान आहे, शक्तिमान ही गंगाधर आहे, बरोबर. समजून घ्यायचं आहे की जे सेकंड असते ते इंटरसेक्ट करते आणि जे क्वाड असते दॅट इज द पार्ट ऑफ द सेकंड. ओके, पुढे जाऊया. सो एम एन इज द क्वाड अँड एल इज द सेकंड असं आपण म्हणू शकतो. टेंजेंट काय असतं ते समजून घेऊया.
सो हे सर्कल आहे. लेट इस ड्रॉ लाईन इंटरसेक्टिंग सर्कल इन वन अँड ओनली वन पॉईंट. आता वन अँड ओनली वन पॉईंट मध्ये कसं काय इंटरसेक्ट करू शकतो सर्कलला? तर आपल्याला वाटतं की इम्पॉसिबल आहे, दोन पॉईंट मधूनच इंटरसेक्ट करता येत असेल. तर एखादी लाईन जेव्हा सर्कलला नुसती टच करते, ओके बघा, नुसती टच करते, लाईन एल इज टचिंग द सर्कल ऍट पॉइंट ए, असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याला आपण म्हणतो टँजेंट. सच अ लाईन इज कॉल्ड टँजेंट. म्हणजे एखादी लाईन जी वन पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते म्हणजे काय करते, तर सर्कलला फक्त टच करते, त्याला आपण म्हणतो टँजेंट. सो टँजेंट, अ लाईन इन द प्लेन ऑफ अ सर्कल इंटरसेक्टिंग ऍट वन अँड ओनली वन पॉइंट इज कॉल्ड टँजेंट. जी सर्कलला फक्त एक आणि एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करते असं दिलंय, ऍक्च्युली काय करते, टच करते. समजून घ्यायचंय, तर ही डेफिनेशन आहे टँजेंटची. अ लाईन इन द प्लेन ऑफ अ सर्कल इंटरसेक्टिंग ऍट वन अँड ओनली वन पॉइंट इज कॉल्ड टँजेंट. So the point where the line touches the circle is called point of contact. This is very important. MCQ vicharla jata, the point where the line touches the circle is called point of contact. Manje point jo A ahe, baga, point A ahe, jikde tangent circle la touch karte, that is called point of contact. Aata thodi se question baghuya, thoda sa clear karun gheuya, theek hai. सो हाऊ मेनी टँजेंट कॅन अ सर्कल हॅव, किती टँजेंट असतात? तर आन्सर आहे किती असतात बघा, एक दोन तीन चार. वी कॅन ड्रॉ मेनी टँजेंट्स, सो इन्फिनाइट. सो आन्सर इज सर्कल कॅन हॅव इन्फिनाइट टँजेंट्स. फिल इन द ब्लँक्स. सो अ टँजेंट टू अ सर्कल इंटरसेक्ट्स इट इन डॉट डॉट पॉइंट ऑर पॉइंट्स. So tangents intersect a circle in one and only one point. A line intersecting a circle in two points is called, two points madhe intersect karte line tila ka apan manto, so that is called secant. Thodi si revision ghetu hai apan. A circle can have dot dot parallel tangent at the most. Kitti parallel tangent asu shaktat? Tar circle la jasti jast two parallel tangents asu shaktat. The common point of a tangent to circle and a circle is called, jo tangent ani circle doghansathi cha common point asto, that is called point of contact. Okay sir, purna mahiti circle baddal basic concept mi tumhala dilele ahe. Video kasa vatla mala comment karun nakki sanga. Avadla asel to like kara, तुमच्या सगळ्या फ्रेंडमध्ये शेअर करा, आणि काही डाऊट असेल किंवा काही विचार असेल तर कमेंट करून नक्की विचारा. मी 100% तुम्हाला रिप्लाय करून क्लिअर करण्याचा, अजून चांगल्या पद्धतीने व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.